जबाबदारी न्याय हक्काची। आंबेडकर योजना अंतर्गत यमुना अमृत हटकर राहणार मसरूळ नाशिक घर नंबर 305-0352 यांनी सन 2003-2004 घरकुल योजनेत घर मिळवण्यासाठी अर्ज केला होता। त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तताही केली होती। या योजनेचा लाभ हा उपरोक्त नमूद अर्जदार, त्यांची पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी वर्षे 9, 7 आणि 4 अशा गरीब व गरजू परिवाराला घर मिळावे या अपेक्षेने अर्ज केलेला असून, या योजनेमध्ये यमुना अमृत हटकर या लाभार्थ्याला सर्व निकषांचे पालन करून लाभ देखील मिळालेला आहे। तसे त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये देखील आले आहे। नाशिक महानगरपालिकेचे 16/9/2005 रोजीचे पत्रान्वये नाशिक महानगरपालिका नाशिक वाल्मिकी आंबेडकर आवास योजना वैदुवाडी मसरूळ झोपडपट्टी धारकांची सदनिकामध्ये अलॉट झालेले दिसत आहे। नाशिक महानगरपालिका पंचवटी विभागीय कार्यालय येथील घरकुल योजना रजिस्टरला घर नंबर 93 देखील नमुना अमृत हटकर यांच्या नावाची नोंद झालेली दिसते। आपण जर बघितलं असेल तर जी इथे जी महानगरपालिकेने वाल्मिकी आंबेडकर आवास योजना जी आहे ती मंजूर केली होती, याच्यामध्ये वैदुवाडी जो भाग आहे तिथल्या काही झोपडपट्टी धारकांना वसवून नव्याने ठिकाणी त्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेलं आहे। मात्र यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ह्या ज्या माझ्यासोबत आलेल्या आहेत आटकर मॅडम, यमुना अमृत आटकर यांना 93 नंबरची सदनिका मंजूर झालेली आहे। मात्र तिथं काही तिथल्या स्थानिक कथाकथित ज्या नगरसेवक आहेत त्यांनी त्यांचा इन्फ्लुएन्स वापरून, त्यांचा दबाव वापरून ती सदरची सदनिका दुसऱ्या कोणाला तरी वापरायला दिलेली आहे आणि त्यामध्ये एक एन्क्रोचमेंट करून, अतिक्रमण करून दुसरा ग्रस्त तिथे आज तिथे राहत आहेत आणि ह्या बिचारे आजही जे आपण जर बघत असाल तर ते आटकर मावशी दुसरीकडे भाडं भरत आहेत। आज त्यांच्याकडे जर बघितलं असेल तर गेल्या 2003 पासून त्यांना ती घरपट्टी येते, सदरची घरपट्टी देखील त्यांनी नियमितपणे भरलेली आहे। अशा या गरीब गरजूवंतांना त्यांचं हक्काचं जे घर अलॉट झालेलं आहे ते लवकरात लवकर देण्यात यावं अशी मागणी आम्ही इथे आयुक्त साहेबांकडे मागणी केलेली आहे। जर आयुक्त साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर विचार केला नाही तर यापुढे आम्ही यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडलं जाईल आणि तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल, वेळ आली तर रास्ता रोको देखील केला जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितची राहील। असे असताना देखील खरे लाभार्थी यमुना हटकर यांना मिळालेली सदनिकेचा ताबा अद्याप मिळालेला नसून, त्यांच्याऐवजी खोटे व बोगस व्यक्तींनी सदरील सदनिकेचा ताबा घेतलेला आहे। त्याबाबत संबंधित कार्यालयाकडे वारंवार तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली दिसत नाही। तरी या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन खऱ्या लाभार्थ्याला सदरील सदनिका क्रमांक 93 ताबा देण्यात यावा, खोट्या व बोगस ताबा घेणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तुम्ही बघत आहात जनमत मराठी।